नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा संदर्भात हा व्हिडिओ बनवायचा आहे तर मी तिच्याबद्दल रात्री एक व्हिडिओ बनवला होता की ती गावाकडे गेली भावाचं घराणं वगैरे सांगत आहे यूट्यूबवरती किंवा या तिच्या व्हिडिओमध्ये तर त्यावेळेस मला एक कमेंट्स पण आली होती की ताई तिने जे सामान नेलेलं आहे ना त्याचं कमीत कमी ती एकशे वेळ एकशे नऊ वेळा तरी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तेच होत आहे तर पहा आता किती वेळासारखं सारखं बोलून दाखवणार की मी हे आणलं मी ते आणलं आज पण तिने एक व्हिडिओ टाकलेला आहे की सगळ्यांना दाखवलं ठीक आहे तुम्ही एकदा दाखवू शकता ना वस्तू तुम्ही एकदा बोलू शकता की मी हे घेतले आहे तुम्ही वस्तू तुम्ही एकदा लाईवला किंवा व्हिडिओ म्हणजे तुम्ही दाखवू शकता ना की ही वस्तू मी यांना यांना आणलेली आहे ह्या व्यक्तीला ही वस्तू घेतली दाखवू शकता सहज कारण की तुमचे डेली ब्लॉग असतात तिथे काहीच हरकत नाही परंतु तुम्ही सतराशे साठ वेळा तेच 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 व्हिडिओ किंवा तेच तेच ब्लॉकमध्ये जर सांगत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही ना फक्त तुम्ही आणि ठीक आहे सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगताय ठीक आहे सांगा पण त्यासमोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटत असेल की आपल्याला एखादी वस्तू केली मागच्या वेळेस पण स्वर्णाला तिच्याकडे घेऊन आलती तिच्या भाऊजाईला त्यावेळेस खूप सारे तिचं मी हे केलं मी ते केलं सारखं सारखं स्वर्णाला खूप सारं सासुरवास करायची लाईवरती चालू असताना आता बिचारी खेड्यातली होती तिला असे राहणं किंवा असं बोलणं थोडं स्टँडर्ड वागणं नाही जमत ना खेड्यातल्या लोकांना आणि शिवाय ती कष्ट म्हणजे गावाकडं कसं असतं ना साधी राहणी असते काम करायचं असतं असं एकदम टापटिपपणा किंवा एकदम स्टँडर्ड राहणं जमत नाही गावाकडच्या मुलींना किंवा स्त्रियांना आणि ती तसं एकदम साधारण स्त्री आहे त्याच्यामुळे आपण तिला पाहू शकतो ती कशी राहते कशी वागते सगळ्या गोष्टी एकदम सभ्य आहे ती नम्रतेने त्याच्या सगळ्या गोष्टी असतात परंतु ह्या मूर्खाबाईला म्हणजे कसं आहे ना हिला नाही संस्कार म्हणजे आईवडिलांना नाव नाही ठेवायचे आईवडिल खूप चांगले आहेत पण ही एवढी आहे ना फालतू ही लोभीबाई आहे ना हिला अजिबात निर्लज्जबाई आहे हिला कसल्या एक स्त्री नावाला तर कलंक आहे त्याच्यामुळे हिला कसं वागायचं कसं बोलायचं काही धोरण नाही आहे त्यामुळे हिला कुठल्या आईवडिलांचं काय भावाभाव सुद्धा कसला मानमर्यादा ठेवत नाही ती तर आज व्हिडिओमध्ये तर सतरा साहे म्हणजे सतरा वेळा बोलत आहे की मी हे आणलं मी ते आणलं आणि एवढी बघा मी किती करते आता परत रात्री पण बोललेली आहे काल तर दोन तीन वेळेस व्हिडिओमध्ये बोललेली आहे आज पण बोलली अजून तिथं आहे तोपर्यंत बोलेल आणि इकडं मुंबईला आल्यानंतर पण किती वेळा बोलणार आहे की पा मी किती कर भाव करते भावासाठी भाऊ माझा असं करत नाही तसं करत नाही अरे तू करते पण कशाला बोलून दाखवते एकदा सांग ना मी हे आणलं ते आणलं सतराव्या तेच बोलून दाखवायचंय त्यांना पण खूप वाईट वाटत असेल ना की आपलं पण सगळा बाजार मांडते आपलं सोशल मीडियावरती सांगते आम्ही किती करतोय आम्ही किती करतोय सारखं सांगत असते त्यामुळे मग कुठं असताना खेड्यातले लोक खूप मर्यादेने वागत असतात त्यांना अशा गोष्टी नाही आवडत सोशल मीडियावरती कसं नाचलं बोललं तर अशा गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्यामुळे ते लोकांना वाईट वाटतं ना पण ही जी आहे ना हिला कसं आहे ना ह्या गोष्टी सारखं बाजार करायला यायला आवडतो सोशल मीडियावरती बाजार मांडायला तर पहा तिनं पुन्हा जे काही आहे ना जे करायचं ना तिनं ते शेवटी ते केलेलंच आहे करायचं आणि बोलून दाखायचं त्या करण्याला काहीही अर्थ नसतो आणि बिचारीला की तिने स्व सो, स्वर्णाला पण कसं लोटून देते दाखवताना म्हणजे पहा काही तिला मर्यादा ठेवत नाही भाऊ जे आहे कसं थोडं सभ्य मोठी जरी असलं तरी काहीतरी मान मर्यादा लहानांना पण काहीतरी आपल्यापेक्षा लहान असेल तर त्यांना पण काहीतरी मान द्यावा लागतो ना व्यवस्थित ला त्यांच्याशी रिस्पेक्ट द्यावे लागते ना असं नाही की आपण पैसा खर्च करतो आहे त्यांच्यासाठी घेतो आहे त्यांच्यासाठी करतो आहे म्हणजे आपण त्यांना काहीच इज्जत द्यायची नाही का म्हणजे आपण त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं का असं नसतं यार थोडंसं तिलाही मानमर्यादा द्यावी मला असं वाटत आहे की एवढा पण बाजार मांडू नये स्वतःच्या घराचा आईवडिलांचा भाऊ भाऊ जायचं स्वतःच्या सख्या भावाच्या मुलाचं सुद्धा ही सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्टी घेतली 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 असा बाजार मांडू नये एवढं माझं मत आहे याच्यावरती तर तुमचं काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद